हॅलो नमस्ते मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे अडोतीस साईजसाठी ब्लाउज बॅकनेक डिझाईन तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा मी अस्तर फोल्ड करून घेतलेला आहे आणि याची उंची मला तयार ठेवायची आहे चौदा इंच त्यासाठी मी पंधरा इंचावरती मार्किंग करून घेत आहे एक इंच आपल्याला मार्जिनसाठी एक्स्ट्रा घ्यायचं तुम्हाला जेवढी उंची तयार ठेवायची आहे ना त्यामध्ये तर बघा मार्किंग करून कट करून घेते त्यानंतर बघा इथे मी शोल्डर घेत आहे सहा इंच तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे शोल्डर कमी जास्त करायचे आहेत आणि ही डिझाईन तुम्ही कोणत्याही साईजसाठी बनवू शकता मुंडा उंची मी साडेसहा इंच घेतलेली आहे त्यानंतर बघा इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तुम्हाला तर नऊ इंच छातीचा चौथा भाग होतो अर्धा इंचाचं लुझिंग आणि त्याच्या पुढे दोन इंचाचं शिलाईचं मार्जिन तुम्ही जर माझे पूर्ण ब्लाउज कटिंग आणि शिलाई पाहिले नसेल तर जाऊन बघा तुमच्या लक्षात येईल कटिंग कसं करायचं आहे ते तर बघा अर्धा इंच क्रॉस लाईन करून घ्यायची आहे मुंड्याची या पद्धतीने कोपऱ्यातून दीड इंचावरती मार्किंग करायचं आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर बघा इथे साडेसात इंच कमरेचा चौथा भाग आहे आणि तीन इंचाचं मार्जिन तीन इंच याच्यासाठी कारण एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि दोन इंचाचं शिलाई मार्जिन टोटल तीन इंच मार्जिन घ्यायचं कमरमध्ये त्यानंतर बघा आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दीड इंच दोन इंच ठेवू शकता मेन कपड्यावरती अर्धा इंच वाढवून तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे तर फोल्ड बाजूकडे फोल्ड बाजू ठेवा बॅक पार्टची आणि अर्धा इंचाने वाढवून याला कट करून घ्या तर बघा या पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता याच्या गळ्याचं कटिंग करायचं आहे तर पेपर कॅनव्हासवरती मी याचं कटिंग करणार आहे तर व्यवस्थितरित्या मधोमध फोल्ड करून घ्यायचा आहे पेपर गळा रुंदी मी इथे पावणे तीन इंच ठेवलेली आहे पण तुम्ही तुमच्या साईजनुसार ती कमी जास्त करून घ्यायची त्यानंतर बघा इथे उंचीचं माप टाकते अगोदर मी पॅटर्न बनवण्यासाठी तेरा इंचावरती मार्किंग करून एक लाईन आखून घेतलेली आहे त्यानंतर गळा उंची पाहिजे मला तयार दहा इंच साडे दहा इंचावरती इंचा मी मार्किंग करून घेतलेलं आहे अर्धा इंच जास्त घ्यायचं इथे बघा मी पावणे तीन इंचावरती मार्किंग करून एक असा बॉक्स तयार करून घेते आणि यामध्ये आकार द्यायचा आहे तर गळ्याचा आकार मला पंचकोणी ठेवायचा आहे तर बघा साडे दहा जिथे मार्किंग केलेलं आहे ना तिथे पंचकोणीचा आकार द्यायचा आहे बाहेरच्या बाजूला अर्धा इंच घ्यायचं म्हणजे छान गळ्याचा आकार येतो आणि वरच्या बाजूला जोडून घ्यायचा आहे आता वरच्या बाजूला तुम्ही कर्व आकार पण देऊ शकता किंवा अशी सरळ लाईन जोडली ना तरी काही हरकत नाही छान दिसते आणि खाली जे तेरा इंचावरती मार्किंग केलेलं होतं तिथून तुम्हाला शेप घ्यायचा आहे आणि वरती असा मिळवायचा आहे या पद्धतीने आपला गळ्याचा पॅटर्न झालेला आहे आता काय करायचं आहे बाहेरून एक इंचाने पेपर वाढवून घ्यायचा आहे या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ही डिझाईन तयार कशी करायची ते दाखवणार आहे नवीन शिकणाऱ्यांना पण अजिबात अवघड वाटणार नाही आणि फिनिशिंग सगळ्यात महत्त्वाचं खूप छान येतं तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही जर नवीन शिकत असाल आणि तुम्हाला डिझाईन पॅटर्न बनवता येत नसतील तर तुम्ही या पद्धतीने तयार करू शकता एकदम परफेक्ट होतात तर बघा इथे ओ, हे जे मार्किंग आहे ना ते आता आपल्याला डार्क करून घ्यायचं याला कटिंग नाही करायचं आत्ताच तुम्हाला सांगते त्या पद्धतीने करा हे मार्किंग डार्क करून घ्यायचं पेनाने आणि हेच मार्किंग तुम्हाला पाठीमागच्या बाजूला ते उमटवून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने ते दिसतं डार्क केल्यामुळे आणि याच्यावरून तुम्हाला मार्क करून हे व्यवस्थितरित्या कळून घ्यायचे आपल्या चॅनेलवरती नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान डिझाईन पाहण्यासाठी बेल आयकॉनला पण क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर बघा या पेपरला बरोबर मोतमोत मी सेंटरमार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर लगेचच अस्तरला पण सेंटरमार्किंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा अस्तरला सेंटरमार्किंग करून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यावरती आ, अस्तर ठेवायचं आहे पण मेन कपडा जो आहे ना तो सरळ ठेवायचा आणि सरळ बाजूवरती अस्तर ठेवायचं आणि याच्यावरती आता पेपर कॅनव्हास ठेवायचा आहे तर सेंटर मार्किंग आहे ना ते व्यवस्थित असं मॅच करून ठेवायचं आहे खालीपर्यंत वरतीपासून आणि एक इथे असं पिन लावून घ्या जेणेकरून कापड अस्तर पेपर हलणार नाही अजिबात व्यवस्थितरित्या सेट होईल किंवा तुम्ही मधोमध मद एक शिलाई पण करू शकता तर बघा जो गळ्याचा आपला आकार आहे ना बाहेरचा गोल त्याच्यावरून तुम्हाला शिलाई करून घ्यायची आहे आणि त्या मार्किंगवरूनच शिलाई करायची आत किंवा बाहेर नाही करायची पाव इंच कापड ठेवायचं आणि गोल आकाराप्रमाणे याला कट करून घ्यायचंय तर या पद्धतीने याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा याचा जो पॅटर्न आहे ना तो इथे कट करून घ्यायचा आहे तर फक्त पेपरचंच कटिंग करायचं कपड्याचं कटिंग नाही करायचं आपल्याला हे तयार करण्यासाठी खालच्या अस्तरचा वापर करता येणार आहे तर बघा या पद्धतीने कॅनव्हास पेपर यातला कट करून बाजूला ठेवा आता आपण अगोदर हा भाग तयार करून घेऊयात गळ्यावरती संपूर्ण कट द्यायचे आहेत आणि कट देताना शिलाई कट नाही होणार याच्याकडे लक्ष ठेवायचे तर बघा या पद्धतीने अस्तर आता संपूर्णपणे आतमध्ये फोल्ड करायचं आणि संपूर्ण गळ्यावरती अशी दाप शिलाई देऊन घ्यायची तर बघा या पद्धतीने व्यवस्थितरित्या एकदम छान फिनिशिंग येईल अशा पद्धतीने फोल्ड करून सगळीकडे शिलाई करून घ्यायची आहे एकदम सोपी पद्धत सांगते आहे डिझाईन बनवण्याची तुम्ही नक्की ट्राय करा नवीन शिकत असताल तर एकदम छानरित्या तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी सांगितलेलं आहे यानंतरचा कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहिलं आवडेल कमेंटमध्ये सांगा चॅनेलवरती पहिल्यांदा चालत असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा जेणेकरून नवीन शिकणाऱ्यांना जास्तीत जास्त मदत होईल तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे अस्तरवरती सगळीकडे शिलाई करायची आहे आणि जो मेन कपडा जास्त आहे ना तो कट करून करा काढायचा आहे फक्त अस्तर अजिबात कट नाही झालं पाहिजे याकडे लक्ष ठेवायचं हाताने व्यवस्थित कपड्याचं फिनिशिंग करायचं आहे कुठेही त्याला झोळ वगैरे नाही यायला पाहिजे एकदम प्लेन असं अस्तर कापड असायला पाहिजे आता बघा जे बाजूचं कापड आहे ना ते कट करून काढायचं आपल्या चॅनलवरती तुम्हाला आणखीन खूप सारे व्हिडिओ बघायला भेटतील चॅनेलला सबस्क्राईब करा डिझाईन भरपूर अपलोड आहेत एकदम सोप्या पद्धतीमध्ये त्यानंतर संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग शिलाई अपलोड आहे तर बघा आता जो आपण पॅटर्ननं कट करून काढलेला होता पेपर पेपर ना पेपरचा तो घ्यायचा आहे आणि हा जो कॅनव्हास पेपर आपला कट करून निघालेला आहे ना त्याला फोल्ड करायचं त्याच्यावरती हा भाग ठेवायचा आहे आणि जसं आहे तसा अगोदर मार्किंग करायचा आणि त्यानंतर साईडनं पाऊण इंच वाढवायचं आहे तर बघा साईडने वाढवायचा वरच्या पाकळी आकारामध्ये नाही वाढवायचा फक्त साईडनेच सा वाढवायचा आणि वरचा भाग कट करायचा आहे या पद्धतीने बघा बाजूने फक्त वाढवून घेतलेला आहे इथे तो असा बसणार आहे तर एकदा चेक करून पण तुम्ही बघू शकता कटिंग व्यवस्थित झालेलं आहे थे है। ना, है नहीं। थे चोड़ा 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 का नाही ते तर परफेक्ट झालेलं आहे व्यवस्थित पॅच तिथे बसतो आहे आता बघा याच्यावरती म्हणजे अस्तरवरती हा अगोदर असा शिलाई करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही प्रेस करून घेतलं ना तरी काही हरकत नाही आता बघा हा पॅच बनवण्यासाठी मी ते गोल्डन कपडा घेतलेला आहे आणि याला असे छोट्या छोट्या प्लीट्स घालून घ्यायच्यात तर इथे मी प्लीट्सची डिझाईन बनवते पण तुम्ही या ठिकाणी प्लेन कपडा पण वापरू शकता किंवा असे पण बनवू शकता छान दिसते आणि साडीतला इथे कोणताही कॉन्ट्रास्ट कपडा वापरायचा सेम नाही वापरायचा सेम जर वापराल तर डिझाईन एवढी उठून दिसत नाही पण कॉन्ट्रास्ट कपड्यामध्ये डिझाईन उठून दिसते तुम्हाला जर ही डिझाईन साडीच्या ब्लाऊजमध्ये जर बनवायची असेल ना तर साडीचा थोडा कपडा तुम्हाला कट करून ठेवावा लागेल तरच तुम्ही ही डिझाईन बनवू शकताल तर बघा इथे मी कॉन्ट्रास्ट गोल्डन कपडा घेतलेला आहे आणि बघा तीन ठिकाणी मी शिलाई केलेली जेणेकरून एकसारखा तो भाग तयार होईल म्हणून मध्ये एक केली त्यानंतर दोन्ही साईडला पण तसंच एकसारख्या प्लीट्स घेऊन मी शिलाई करते तर अशा पद्धतीने अगोदर हा भाग तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे आता यानंतर काय करायचं आपण जो तयार केलेला पेपर कॅनवास आहे ना तो याच्यावरती ठेवायचा तर बघा आपला कपडा कसा आला आहे वरती पेपर आहे त्याच्याखाली अस्तर आहे अस्तरच्या खाली मेन कपडा आहे आणि सरळ बाजूवरती ठीक आहे आता वरच्या बाजूला तुम्हाला शिलाई करून घ्यायचे आकाराप्रमाणे बाकी कुठे शिलाई नाही करायची इथे कट द्यायचे आहेत कारण याला आपण फोल्ड करणारे कट नाही दिले तर फोल्ड होणार नाही तर बघा अशा पद्धतीने आता इकडे असं पलटी करून घ्यायचे आणि वरच्या बाजूला शिलाई करायची तर बघा व्यवस्थितरित्या हाताने फिनिशिंग करायचं तर इथे मी आतल्या बाजूला हिरवा कपडा वापरलेला आहे हिरव्या रंगाचा पण तुम्ही सेम रंगाचा पण वापरू शकता जेणेकरून तो दिसणार नाही वरून तर त्या पद्धतीनेच त्याला अटॅच पण करून घ्यायचे तर बघा आता काय करायचे बाजूचा सगळा कपडा कट करायचा कॅनव्हास पेपरप्रमाणे अस्तरचा पण कट करून घ्यायचा आहे अस्तरवरती तुम्ही सगळीकडे शिलाई करून घेतली तरी काय हरकत नाही आहे तर बघा आता आपलं कटिंग झालेलं आहे आता याला मी शिलाई करून घेते त्यानंतर आणखी व्यवस्थितरित्या फिनिशिंगने त्याला मी कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने अगोदर याला तयार करायचे पेपरपेक्षा जास्त कटिंग नाही करायचं पेपरच्या बरोबरीने कटिंग करायचं आहे तर बघा या पद्धतीने आपला हा पॅच आता तयार झालेला आहे आता काय करायचे इथे लेस लावून घ्यायची तुम्ही जर कोणतीही लेस लावणार असाल तर अगोदर इथे तुम्हाला लेस लावावी लागणार आहे नाहीतर नंतर लावता येत नाही त्यावेळेस खूप प्रॉब्लेम येतात तर अगोदरच इथे लेस लावून घ्या तर कोणत्याही कॉन्ट्रास्ट रंगाची इथे लेस तुम्ही वापरू शकता लेस लावल्यामुळे गळ्याचा आकार किंवा लुक एकदम सुंदर दिसतो आणखीन उठून दिसते ब्लाऊजची डिझाईन तर बघा मधोमध फोल्ड करायचे बॅक पार्टला आणि सेंटर मार्किंग करायचे आणि वरच्या भागाचं सेंटर मार्किंग असा काढून घ्यायचा आहे आणि बरोबर मार्किंग जे आहे ना असं मॅच करून ठेवायचं जेणेकरून आपला जो गळा आहे ना तो तिरका वगैरे होणार नाही एकदम परफेक्ट आहे तो जिथल्या तिथं तर जो कट केलेला पॅटर्न होता कॅनवास पेपरचा तो देखील मी इथे असं व्यवस्थित पिन लावून सेट केलेला आहे आणि त्याच्या बाजूने मेन कपडा ठेवलेला आहे तीन ठिकाणी पिन लावलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे कपड्यावरती शिलाई करून हा जो पॅच आहे ना तो डबल शिलाई करून व्यवस्थितरित्या अटॅच करून घ्यायचा आहे तर बघा बाहेरून थोडासा या जो कट केलेला पॅच आहे ना त्याच्यापेक्षा थोडासा पाव इंचाने जास्त ठेवायचा आहे मेन कारण आपण पाव इंचाने आतलं कटिंग के केलेलं होतं चेक करून बघायचं आहे दोन्ही साईज एकदम परफेक्ट झालेत का तर कमी जास्त होऊ शकतं म्हणून मधोमध फोल्ड करायचं आणि चेक करायचं तर परफेक्ट झालेलं आहे आता याला पाठीमागचे टक्स टाकून घ्यायचे आहेत तर अर्धा इंच रुंदी आणि चार इंच उंची या पद्धतीने मी टक्सची शिलाई करून घेत आहे त्यानंतर बघा हा पार्ट मधोमध मद फोल्ड करायचा आणि कमरेच्या बाजूला अर्धा इंच वरती घेऊन क्रॉस मार्किंग करायचं आणि याला क्रॉसमध्ये असं कटिंग करून घ्यायचं आहे आता ह्याला मी कमरपट्टी लावणार आहे तर तीन इंच साईजची पट्टी कट केली त्याला मध्ये असं फोल्ड केले आणि अर्धा इंच मार्जिन घेऊन इथे मी शिलाई करून घेते तर बघा पलटी करायची या बाजूकडे पट्टी अशी आणि इथे पण एक दाबटीप द्यायची म्हणजे आतल्या बाजूकडे छान फोल्ड होते तर बघा आता संपूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि यावरून शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपला हा जो पॅच आहे तो परफेक्ट बसवून झालेला आहे त्यानंतर कमरपट्टी बसवून झालेली आहे आता जो संपूर्ण राऊंड आकार आहे ना त्यावरून देखील आपण लेस लावून घेणार आहे जेणेकरून या डिझाईनचा लुक आणखीन छान असा उठावदार दिसेल तर तुम्ही पण ही जर डिझाईन ट्राय केली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तुमची डिझाईन कशी झाली कारण एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी याचं कटिंग आणि शिलाई दाखवलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल कारण या चॅनेलवरती एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचं शिलाई काम शिकता येतं तर बघा याला मी आता नॉड बसवणार आहे आणि त्यासाठी मी चौकोन कपडा लटकन तयार करण्यासाठी कट करून घेतला आणि इथे याला असं शिलाई करून घेतलेलं आहे तर रेडीमेड नॉड आहेत पण तुम्ही इथे कपड्याचे तयार करून पण बसवू शकता तर या पद्धतीने तुम्हाला हे बसवून घ्यायचं आहे तर बघा शोल्डरपासून खाली दोन इंच मार्किंग करायचं म्हणजे ब्लाऊज तयार झाला की त्याची साईज दीड इंचावरती येते म्हणून दोन इंचावरती करायचं ठीक आहे आणि ब्लाऊज तयार झाल्यानंतर जर तुम्ही नॉड लावणार असाल तर दीड इंचावरती लावा तुमच्या आवडीप्रमाणे याची साईज तुम्ही कमी जास्त करू शकता दोन्ही बाजूकडे लावून झालेला आहे आता मी तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते तर बघा मधल्या बाजूला तुम्ही एक फूल तयार करून लावू शकता किंवा रेडीमेड आपले पॅच भेटतात ते पण लावू शकता किंवा एका लाईनमध्ये असे मणी पण लावू शकता आणखीन याला डिझाईन करायचं म्हटलं तर तर बघा अशा पद्धतीने आपली ही डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ